नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। काल पत्रकार परिषदेमध्ये आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली होती। आशिष शेलार यांच्यावर 500 आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल कर अशी मागणी शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड विधानसभा युवती प्रमुख प्रतीक्षा घुले यांनी आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदनाद्वारे केली आहे। सर्वप्रथम मी भाजप नेते आशिषजी शेलार यांचा पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व महिलांच्या वतीने जाहीर निषेध करते। खरं तर आपली एक हिंदू संस्कृती आहे, या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना मान सन्मान देणं हे खूप गरजेचं असतं आणि तशी शिकवण आपली पूर्वजांची आहे। तर मोदीजी म्हणतात की महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, पण महिला सक्षमीकरण जर तुमचेच आमदार, भाजपचेच आमदार जर महिलांवरती अशा टीका करणार असन, ते त्यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती गॅस सिलेंडर स्फोटानिमित्त, जी घटना दुर्दैवी घटना घडली आहे ती, पण त्यानिमित्त त्यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा जो काही उल्लेख केलेला आहे की असे शब्द वापरले आहेत की त्यामुळं सर्व महिलांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होण्यासारखे ते शब्द आहेत। तर ह्या सर्व शब्दांचा आम्ही धिक्कार करतो आहे। आशिषजी शेलार हे एका मुलीचे वडील असतील, हे एका महिलेचे पती असतील, एका महिलेचे भाऊ असतील, एका महिलेच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे। ह्या सर्व गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून महिलांबद्दल वक्तव्य करायचं होतं, परंतु त्यांनी आता सर्व मापदंड ओलांडला आहे, त्यांना कोणतीही जाणीव राहिलेली नाही आहे आणि अशा अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्या भाजप नेत्यावरती आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। ताई, जर आपण अशा एकतर बघा सर, आपण आता मागचे काही दिवस बघतो आहे जी राष्ट्रद्रोह करणारी कंगना राणावत आहे, हिच्या समर्थनार्थ आशिष शेलार किंवा भाजपचे इतर जे नेते असतील ते त्यांची पाठराखण करायला जातात, परंतु किशोरीताई पेडणेकर सारख्या एक हिंदू महिला आहेत, हिंदू मुस्लिम कोणी का असे ना, सर्वप्रथम त्या एक महिला आहेत आणि ही अशी एक महिला आहे जिनी जे कोविडचा काळ होता, या कोविडच्या काळामध्ये किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल अशा अनेक आपत्ती मुंबई शहरावरती आलेल्या आहेत। ह्या आपत्ती आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि ह्या आपत्तीतून कसं काय या शहराला आपण रोग ह्या सर्व घटनांपासून रोखावं, ह्याचं एक अभूतपूर्व काम करून ह्याचं एक उत्तम उदाहरण समाजापुढं त्यांनी ठेवलेलं आहे। अशा या महिलेला आशिषजी शेलार किंवा भाजप नेत्यांनी सहकार्य करायचं सोडून ते त्यांच्यावरती टीका करत आहे। अशा या टीका करणाऱ्या लोकांना भारतीय दंड विधान 500 आणि 509 अंतर्गत कारवाई होऊन त्यांना जी उचित शिक्षा। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेवर मिस एन अपडेट।